सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। पीएम किसान योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आम्ही युद्धस्तरावर काम करू, कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी वक्तव्य केलं आहे। बुलढाणा पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आम्ही युद्धस्तरावर काम करीत आहोत। खामगाव तालुक्यातील 19,500 पात्र शेतकरी आहेत, यापैकी 19,300 शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे। विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी आम्ही तालुका स्तरावर दक्षता समिती स्थापन करीत आहोत, त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी राहतील। त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी तालुका आणि जिल्हा पातळीवरच तात्कालीन निकाली काढण्यात येतील अशी माहिती कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे। महाराष्ट्र शासनाकडून पीक विम्याकरिता यावेळेला स्ट्रिक्ट व्हिजिलन्स राहणार आहे, कडक निगराणी राहणार आहे। तालुका स्तरावर पीक विम्याचा एजंट बसणार आहे, जिल्हा स्तरावरही पीक विम्याचा एजंट उपलब्ध राहणार आहे आणि या एजंटच्या सोबतच संपूर्ण दक्षता समिती आम्ही निर्माण करतोय। त्यामध्ये तालुका स्तरावर 2 शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळेल, जिल्हा स्तरावर सुद्धा 2 शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळेल आणि कोणताही ग्रीव्हन्स असला, कोणतीही तक्रार असली, कोणतीही समस्या असली ही तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावरची समिती सोडवेल आणि त्यानंतर शिल्लक राहिलं तर उपसचिवाच्या मार्फत या तक्रारी सोडवण्यात येतील। शेतकऱ्यांना कर्ज देण्यासंदर्भात ज्या बँका कुचराई करणार आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार असून यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण सूचित करणार असल्याची माहिती डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे। सांगण्यात आलेलं आहे की पीक विम्याच्या संदर्भात संवेदनशील राहावं। आता 10 तारखेला पीक विम्याच्या संदर्भात पुन्हा एक कार्यशाळा घेऊन केंद्र शासनाला काही सूचना सुद्धा केल्या जाणार आहेत। त्यासोबतच कर्ज वाटप सुद्धा बँकांनी, नॅशनलाइज बँकांनी जास्त प्रमाणात करावं, त्यासाठी 9 तारखेला सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुद्धा मी करणार आहे आणि ज्या बँका कुचराई करतील शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरता त्यांच्यावर आम्ही कारवाई सुद्धा करणार आहोत। तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील धरण फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील बंधारे सुरक्षित आहेत का असा प्रश्नही कृषी मंत्री यांनी केल्यानंतर कृषी मंत्री डॉक्टर बोंडे यांनी विदर्भातील सर्व बंधारे सुरक्षित असल्याचे सांगत कृषी विभागामार्फत केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली आहे। बंधारे अतिशय चांगल्या तऱ्हेने सुरक्षित आहे, त्याचं नाला खोलीकरण झालेलं आहे। एक्झॅक्ट आकडा देता येणार नाही, परंतु प्रत्येक गावात जिथून जिथून नाला जातो आम्ही फील्ड ट्रीटमेंटही करतो, ड्रेनेज ट्रीटमेंट करतो आणि त्याच्यामुळं पाणी मुरलं पाहिजे, म्हणजे वाहणारं पाणी ते हळू झालं पाहिजे, हळू झालेलं पाणी थांबलं पाहिजे, थांबलेलं पाणी जमिनीच्या पोटात गेलं पाहिजे। ही संकल्पना जलयुक्त शिवाराची आहे आणि ती संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लोकांच्या सहभागाने यशस्वी केलेली आहे, ती जलयुक्त शिवाराचं ते खरं यश। सर, काल अर्थसंकल्पामध्ये 20 रुपयाचा डॉलर चलनात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे, मात्र या बुलढाणा जिल्ह्यामध्ये डॉलर स्वीकारण्यासाठी बँका आणि पेट्रोल पंप शेतकऱ्यांना फार अडचणीत आणत आहे। अमोल गावंडे, SBR मराठी, बुलढाणा। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होत आहे कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।